नमस्कार, मी सुनेत्रा। आज पुन्हा एकदा आपण भेटत आहोत एका नवीन विषयासोबत आणि एका नवीन व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सकाळी सकाळी स्वामींच्या नामस्मरण केल्याने खूप प्रसन्न वाटतं आणि अख्खा दिवस माझा संपूर्ण चांगला जातो, आणि तुम्हीही तसंच करत असाल। तर आज आपण एका नवीन विषयासोबत आलो आहोत, ते म्हणजे पूजा कशी करावी। म्हणजे मी आज तुम्हाला मांडणी दाखवणार नाही आहे, ती उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन की पूजा कशी करावी, देव कुठं असावेत, कसे असावेत, हे सर्व मी माझ्या देवघरातलं तुम्हाला उद्या नक्की दाखवणार आहे। पण आजचा विषय आहे पूजा किती प्रकारे केली जाते आणि कशी केली जाते। तर खरं तर पूर्ण देवाची पूजा करताना आपल्याला फक्त स्वतःचं मन त्यात लावणं अतिशय महत्त्वाचं असतं। आणि प्रत्यक्ष म्हणजे परब्रह्मानंही ग्वाही दिलेली आहे की जो मला अनन्य भावानं शरण येईल, म्हणजे सगळं काही मनातलं घालवून जो चांगल्या भावनेने माझ्यापाशी येईल, त्याला मी नक्कीच त्याच्या पाठीशी मी कायम राहीन। आणि त्यामुळं आपण नेहमी चिंतन मनन हे करतच पूजा केली पाहिजे। आता स्वामी भक्ती करताना आपल्याला काय गरजेचं आहे, तर श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मस्वरूप आहेत। श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मस्वरूप असल्यामुळे आपल्याला चिंतन, मनन आणि आचरण या तीन गोष्टी खूप चांगल्या ठेवाव्या लागतात। नेहमी त्यांचं चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं आणि आपलं जे आचरण आहे ते स्वच्छ ठेवावं लागतं। तर हे आपल्याला हळूहळू त्यांच्या सेवेत जसं जसं आपण गुंतू तसं आपल्याला हे नक्की जमतं। प्रत्येक जण काही मनानं वाईट असत नाही, पण काही विचार असतात, काही परिस्थिती असती की त्यामुळं लोक वाईट विचार करतात, त्यांचं मन भरकटतं, त्यांचं चिंतनामध्ये मन लागत नाही। ही ज्याची त्याची परिस्थिती म्हणजे आजूबाजूचं सराउंडिंग अवलंबून असतं। पण आपण जर हळूहळू प्रयत्न केला आणि आपण जर स्वामी भक्तीत किंवा कोणत्याही देवाच्या भक्तीत लीन झालो तर आपल्याला ह्याचा नक्कीच फायदा होतो। तर मी तुम्हाला आज पूजेचे प्रकार सांगणार आहे। तर तो पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे पंचोपचार पूजा, म्हणजे पाच भावाने केली जाणारी पूजा। पाच भावाने म्हणजे काय करायचं, तर आपण फोटो किंवा मूर्ती किंवा आपलं जे काही स्वामींचं असेल किंवा कुठल्याही, तुम्ही शंकराचं करत असाल, महादेवांचं करत असाल, गणपतीचं करत असाल, कोणत्याही याच्यासाठी मी तुम्हाला सांगते आहे की पंचोपचार पूजा म्हणजे काय। तर सगळ्यात आधी फोटो ठेवायचा, मूर्ती असेल तर ती धुवून घ्यायची, कापडानं पुसून घ्यायची। आणि पंचोपचार पूजा म्हणजे धूप, दीप, नैवेद्य, आरती आणि नैवेद्य, गंध, फूल, धूप, अगरबत्ती, तूप, अशा प्रकारे आरती, तुपाच्या दिव्याने आरती, ह्याला पंचोपचार पूजा म्हणतात। आणि पंचोपचार पूजेमध्ये सकाळी स्नान करून ही पूजा करायची असते आणि सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे नैवेद्य दाखवायचा असतो। तर पंचोपचार पूजा म्हणजे काय, गंध, फूल, धूप, अगरबत्ती आणि तूप आरती, ह्याला पंचोपचार पूजा म्हणतात। आता पुढं बघूया आपण षोडशोपचार पूजा। षोडशोपचार पूजा कशी केली जाते, तर फोटो किंवा मूर्तीची पूजा करायची असते, म्हणजे फोटो असो किंवा मूर्ती असो आपल्याला त्याची पूजा करायची असते। आणि स्नान, गंध, स्नान म्हणजे आंघोळ घालायची असते, धूप दाखवायचा असतो, दीप म्हणजे दिवा दाखवायचा असतो आणि नैवेद्य दाखवायचा असतो। तर ही पूजा कशा प्रकारे केली जाते, तर आपण आधी स्वतः आसन घेऊन बसायचं असतं, त्यानंतर आपल्यासमोर जी मूर्ती असते किंवा फोटो असतो तर त्याला बोलवायचं असतं की श्री स्वामी तुम्ही माझ्याकडे या, मला तुमची सेवा करायची आहे। त्यांना आसन दिलं जातं, म्हणजे देवाला आसन दिलं जातं। नंतर त्यांची पाद्य पूजा म्हणजे चरणांची पूजा केली जाते। नंतर त्यांच्या हातामध्ये अर्ध देतात, अर्ध म्हणजे थोडंसं पाणी देतात हात धुण्यासाठी। आणि त्यानंतर आचमन, हातावर आचमन करायचे असते। आणि सहा, स्नान, वस्त्र, गंध, हे बघा सहा म्हणजे षोडोपचारी पूजा, स्नान, वस्त्र, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार आणि प्रदक्षिणा। आणि नंतर आपण जी कुठली पूजा मांडलेली असू त्याचं विसर्जन, ही म्हणजे षोडोपचार पूजा। परत एकदा मी तुम्हाला सांगते, स्नान म्हणजे आंघोळ घालणे, वस्त्र घालणे, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा आणि विसर्जन, ही झाली षोडोपचार पूजा। म्हणजे आपल्याला कधीही जर षोडोपचार पूजा करावीशी वाटली तर या प्रकारे करायची की देवाला आधी बोलवायचं, मग आसन द्यायचं, मग त्याची पाद्यपूजा करायची, नंतर हात धुण्यासाठी अर्ध द्यायचं, त्यानंतर आचमन करायचं आणि मग स्नान, वस्त्र, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार आणि आपल्या भोवती तीन प्रदक्षिणा पूजा झाल्यानंतर घालायच्या। आणि मग त्याचं म्हणजे विसर्जन म्हणजे थोडंसं देवाला मूर्ती हलवायची। आता आली मानस पूजा। तर हा प्रश्न तर मला खूप येतो की मानस पूजा म्हणजे काय। तर मानस पूजेला स्थळ,
काळ आणि वेळेचं बंधन नसतं. तुम्ही कुठेही असाल, कुठल्याही जागी असाल, तुमच्या गावात नसाल, दुसऱ्याच्या घरात असाल, ऑफिसमध्ये असाल, तुम्ही कुठेही, अगदी तुम्ही झोपलेले अंग टाकलेले जरी असाल तरी तुम्ही ही पूजा केली जाते. ह्याला स्थळ, काळ आणि वेळेचं कुठलंही बंधन नसतं. ही कधीही आणि केव्हाही केली जाते. ह्याला कोणतेही सोपस्कार नसतात. सोपस्कार ह्याचा अर्थ, ह्याला कुठलीही अट नाही, बंधन नाही, कुठलंही साहित्य नाही. फक्त आणि फक्त ही पूजा एकाग्र चित्तेने करायची असते आणि एकाग्र चित्तेने मनात स्वामींना आणायची असते. आता मनात स्वामींना आणायचं म्हणजे काय करायचं, तर आपल्या मनात ते आहेतच. आपण डोळे मिटून फक्त त्यांची मूर्ती किंवा फोटो किंवा सरळ अक्कलकोट किंवा कुठल्या तरी एखाद्या मठातली, जिथं आपण दर्शनाला जातो, तो भाग किंवा ती मूर्ती डोळ्यासमोर आणायची आणि आपण मनानंच त्यांच्या चरणांवर पाणी घालतो आहे असं फील करायचं. पाणी घातल्यानंतर त्यांना आपण स्वच्छ पुसून घेतो आहे. त्यांच्या पादुका असतील, त्यांची मूर्ती असेल, ती आपण स्वच्छ पुसलेली आहे हे सगळं मनात करायचं आहे, डोळे मिटून करायचं आहे. त्यानंतर त्यांना आपण गंध लावतो आहे, फुलं वाहतो आहे, अक्षदा वाहतो आहे, त्यांना धूप, दीप, दिवा लावतो आहे, त्यांना ओवाळतो आहे आणि त्यांचे सगळे छान सोपस्कार पूजा आपण मनात करतो आहे. त्यांना एखादा नैवेद्य दाखवतो आहे, त्यांच्या पुढे जप करत बसतो आहे. हा जप आपण मनातही करायचा की आपण त्यांच्यासाठी तारक मंत्र म्हणतो आहे आणि त्यांची संपूर्ण सेवा आपण मनात करतो आहे. असा अर्धा तास जसा आपण बसून पूजेला देतो तसा हा वेळ आपण त्यांना द्यायचा आणि इतकं प्रसन्न वाटतं. मानस पूजा ही खरंच चांगली असते की त्याला आपल्याला कुठेही बसावं लागत नाही, जिथं असू तिथं आपण ही करू शकतो. म्हणून तुम्हालाही जर कुणाला वेळ नसेल तर मानस पूजा नक्की करा. आता तिसरी म्हणजे परापूजा सगळ्यात श्रेष्ठ मानली जाते. कुठली? परापूजा. पहिली आपण पाहिली पंचोपचार पूजा, दुसरी षडोपचार पूजा, तिसरी मानस पूजा आणि आता आहे परापूजा. परापूजा ही सगळ्यात श्रेष्ठ मानली जाते. परावाणीने केलेली पूजा, ह्याच्यात प्रत्यक्ष कुठलंही साहित्य नसते. चार वाणी असतात. परावाणीचा म्हणजे अर्थ काय, तर चार वाणी असतात. एक परा, दुसरी पश्यंती, तिसरी मध्यमा, चौथी वैखरी, अशा चार वाणी आहेत. परापूजा मन आणि चित्तापेक्षा खूप श्रेष्ठ असते. आत्मसंधानाच्या पूर्वीची स्थिती म्हणजे पराह. शांतपणे डोळे मिटून स्वामींना आठवून मनातील इतर सर्व विचार आपल्याला बाजूला ठेवायचे असतात आणि कल्पनेत केलेली पूजा म्हणजेच षोडोपचार, कल्पनेत केलेली षोडोपचार पूजा म्हणजेच परापूजा. तर ही पूजा म्हणजे फक्त काल्पनिक आहे. थोडीफार ही मानस पूजेसारखीच आहे पण ही काल्पनिक आहे. आपण करत काहीच नसतो, फक्त आपण ही कल्पना करायची आहे की आपण पूजा करतो आहे, त्याला परापूजा म्हणतात आणि ही श्रेष्ठ पूजा मानली जाते. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं असतं पूजेमध्ये? अभिषेक. अभिषेक करताना आपल्याला मंत्र येणं फार गरजेचं असतं. मंत्र पठन करणं अतिशय गरजेचं असतं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या अथर्वशीर्ष म्हणायचं असतं, दुसरं रुद्र आणि तिसरं श्री सूक्त, देवीचं श्री सूक्त म्हणायचं, चौथं स्वामी दत्तस्थान म्हणून विष्णू रामकृष्ण वैष्णव देवांना पवमान सूक्ताने अभिषेक करावा लागतो आणि त्याच्यासाठीही मंत्र म्हणले जातात. याऐवजी हे सगळं जर तुम्हाला येत नसेल तर याऐवजी श्री सूक्त तुम्हाला 16 वेळा म्हणायचं आहे. अभिषेक करताना श्री सूक्त 16 वेळा म्हणायचं आहे. काहीच येत नसेल तर अभिषेक पूर्ण होईपर्यंत श्री स्वामी समर्थ हा जप कायम ठेवायचा आहे. अभिषेक करताना पंचामृत म्हणजे दूध, तूप, दही, साखर, मध या गोष्टींची आवश्यकता असते. या पाचही गोष्टींनी किंवा पाच गोष्टी एकत्र करून आपल्याला त्यांना अभिषेक करायचा असतो. आता नंतर काय, तर देहशुद्धी गरजेची असते. जशी आपण आता बाहेरून पूजा, बाहेरून आपलं मन स्वच्छ करतो तशी आपल्याला देहशुद्धीचीही गरज असते. तर त्यासाठी पंचगव्य, पंचगव्य म्हणजे काय बघूया, दूध, दही, तूप आणि गोमूत्र, गोमय यांचा समावेश असतो, त्याला पंचगव्य म्हणतात. पंचामृताच्या, पंचामृत आपण नैवेद्याला पण वापरू शकतो. आता आरती, आरती कशी करावी, तर पंचारती असे पाच भाग असतात बघा एका दिव्यामध्ये, त्याला पंचारती म्हणतात. एकत्र पाच वेळा ते दिवा लावला की त्याला पंचारती म्हणतात. तर त्या पाच ज्योती हा पंचप्राणांचा एक प्रकारचा निर्देश असतो. मग त्यामध्ये काय असतं, त्या आरतीमध्ये काय असतं, तर प्राण, अपान, व्यान, उदान, समान आणि ब्रह्मा यांचा समावेश म्हणजे पंचारती. परत एकदा सांगते, प्राण, अपान, व्यान, उदान, समान आणि ब्रह्मा यांचा समावेश असतो त्याला
तुम्ही पंचारती म्हणता, भरपूर जणांकडे ती, माझ्याकडेही नाही आहे, मला ॲक्च्युली घ्यायची आहे. पंचारती रोजच्या रोज सुद्धा करतात, किंवा आपण जर असं काही सोहळा असेल जसं की स्वामी जयंती, स्वामी पुण्यतिथी किंवा श्रावण महिना, परत नवरात्र बसलं की आपण ही आरती केलेली चांगली असते. नैवेद्य म्हणजे पाच पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवला जातो. पहिला म्हणजे वरण, भात, पोळी, भाजी आणि तूप, हा हाही पाच पदार्थांचाच असतो. आणि दुसरा म्हणजे अगदी पंचपक्वान्न जे आपण म्हणतो, केशरी भात, जिलेबी, श्रीखंड, बासुंदी आणि लाडू, ह्या प्रकारचा नैवेद्य आपल्याला स्वामींना किंवा कोणत्याही देवाला दाखवायचा असतो. जेव्हा आपल्याला परिस्थितीनं जमेल, जेव्हा आपल्याला वाटते की नाही मला त्यांच्यासाठी काहीतरी मोठं करायचं आहे आणि आपली परिस्थिती असेल, तर आपण हे करू शकतो. आता केशरी भातात आकाशी तत्व आहे, जिलेबी म्हणजे तेजतत्व, श्रीखंड म्हणजे आपतत्व, बासुंदी म्हणजे पृथ्वीतत्व आणि लाडू म्हणजे वायुतत्व. पंचपक्वान्न एकत्र करून म्हणजे हे सगळे पंचपक्वान्न एका ताटामध्ये ठेवून तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. त्याच्यामध्ये तुलसीपत्र आठवणीनं घालायचं, कारण कोणताही देव तुलसीपत्राशिवाय आपला नैवेद्य स्वीकारत नाही. आणि त्यानंतर फळे, विडा आणि दक्षिणा या पूजेच्या कडेला, या प्रसादाच्या कडेला ठेवला जातो. आणि त्यानंतर काय म्हणलं जातं, तर नैवेद्य दाखवताना मी तुम्हाला याआधी सांगितलं आहे, ओम प्राणाय नमः, ओम अपाय नमः, ओम व्यायाय नमः, ओम व्यानाय नमः, ओम उदानाय नमः, ओम समानाय नमः, ओम ब्रह्मणे नमः. आणि त्यानंतर साष्टांग दंडवत घालायचे असते. फलप्राप्तीची जर तुम्हाला कुठलीही अपेक्षा नसेल या पूजेतून, तर ईश्वरास्पर्णमस्तू असे म्हणावे, म्हणजे मी तुझ्यासाठी हे केलेलं आहे आणि मी तुझ्या चरणी माझी पूजा वाहतो. आणि जर कोणतेही फलप्राप्ती हवे असेल, कोणत्याही इच्छेसाठी तुम्ही या प्रकारची पूजा करत असाल, तर तुम्ही तुमची फलप्राप्ती बोलू शकतो. आणि आपल्याला नेहमीच आपल्या पूजेमध्ये काहीतरी चुकतं असं वाटतं, म्हणून नेहमी म्हणायचं, वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा, वरदहस्त नित्य माझ्या मस्तकी ठेवा. खरोखर आपण जरी वेडी वाकडी पूजा केली तरीही स्वामी ती स्वीकारतात. आणि आपण त्यांना ही प्रार्थना करायची असते की वेडी वाकडी सेवा माझी स्वीकारावी स्वामी देवा. खरोखर मी जरी वेडी वाकडी पूजा केली असेल, माझं मंत्रपठण चुकलं असेल, पहिल्या अध्यायात मला वाटतं सारामृताच्या आहे सुद्धा की मला संस्कृताचा गंध नाही आहे, मला भाषा कळत नाही, मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही, तरीही मला तुझी सेवा करायची आहे, संस्कृताचा नसे गंध, असं पहिल्या अध्यायामध्ये उच्चार आहे. की खरंच ज्यांना काही येत नाही ना, ते सुद्धा मानस पूजा करू शकतात, ते सुद्धा परापूजा करू शकतात, ते सुद्धा श्रेष्ठ पूजा करू शकतात. तुमच्याकडं पाच, तुम्ही घरात एवढा रवा एवढं हे घेऊन जरी पाच नैवेद्याचं ताट जरी दाखवलं, तुमच्या मनाला खूप समाधान होईल. काही नसेल तर तुम्ही स्वामींना दिल्याशिवाय चटणी भाकरी तरी खाऊ नका, तरी तुम्हाला समाधान होईल. जितकं कराल ना तुम्ही, तेवढं कमी आहे. आणि या सगळ्याबरोबर श्रद्धा खूप गरजेची आहे आणि मन निशंक ठेवणंही खूप गरजेचं आहे. स्वामी आपल्याला नेहमी सांगतात, निशंक होई निशंक होई रे मना, म्हणजे पूर्ण तुमचं मन निशंक ठेवा, तुम्ही कोणतीही शंका घेऊ नका. बघा तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ. मी तुम्हाला आज पाच प्रकारची पूजा सांगितलेली आहे, तोंडी सांगितलेली आहे. उद्या मी तुम्हाला माझ्या देवघरातली पूजा मी कशी करते हे हा एक व्हिडिओ बनवेन. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी मी सांगेन की देवघरात काय काय साहित्य असावं रोजच्या देवपूजेसाठी. बघा मग तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि सगळ्यांनी आपली काळजी घ्या, हसत राहा, खुश राहा. आणि ज्या ज्या पेशंटला काही आपली गरज आहे, आपल्या हातून जेवढी होईल तेवढी मदत करा, माणुसकी जपा. एवढंच सांगून मी निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जमलं तर शेअर करा. आपल्याला आपली फॅमिली खूप वाढवायची आहे आणि खूप आपल्या या गोष्टींना सर्वांपर्यंत पोचवायचं आहे, हीच तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे. अशाच प्रकारे मी आत्ता निरोप घेते. पुन्हा एकदा भेटूया उद्या नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.